नमस्कार, मेजर टिप्सच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आपणा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दातांची काळजी कशी घ्यावी. कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये ठळकपणे उठून दिसतात ते त्या व्यक्तीचे केस, डोळे, नाक आणि दात. या चारही घटकांपैकी केस, डोळे, नाक हे तिन्ही घटक सुंदर असले आणि दात मात्र वेडेवाकडे किंवा फारच पुढे असले तर मात्र बाकी सर्व घटक हजर असूनही वेड्यावाकड्या दातांमुळे चेहऱ्याला कुरूपता येते. प्रत्येक मनुष्याचा आहार, पचन क्रिया, भाषा, शब्दोच्चार या गोष्टींसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दात कारणीभूत ठरतात आणि म्हणूनच दातांना महत्व आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया दातांची काळजी कशी घ्यावी. दातांच्या काळजीबद्दल जाणून घेण्यापूर्वी एकदा स्वतःच्याच दातांचं निरीक्षण करूया. त्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारून पाहूया. दात घासताना दातातून रक्त येते का? दात हलत आहे का? थंड, गरम किंवा आंबट याचा ठणका लागतो आहे का आणि तो ठणका खूप वेळ राहतो आहे का? तोंडाला खूप जास्त वास येतो आहे का? किंवा काही कडक खाल्लं की दाताला ठणका लागतो आहे का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर या व्हिडिओतून तुम्ही तुमच्या दातांची काळजी व्यवस्थित प्रकारे घेऊ शकाल. आपल्याला माहीतच असेल की मोठ्या माणसांना 32 दात असतात. वरच्या आणि खालच्या जबड्यात प्रत्येकी समोरचे मधले 2 सेंट्रल इन्सायझर, त्या दोघांच्या बाजूचे 2 लॅटरल इन्सायझर, त्यांच्या बाजूला प्रत्येकी एका बाजूला एक असे 2 सुळे म्हणजेच कॅनाइन्स, त्याच्या पुढे दोन्ही बाजूला 2 उपधाडा म्हणजेच प्रीमोलर आणि त्यांच्या पुढे दोन्ही बाजूला 2 दाढा म्हणजेच मोलर्स आणि सर्वात शेवटची दाढ म्हणजेच अक्कल दाढ, याला विजडम टूथ असेही म्हणतात. सगळ्यांनाच अक्कल दाढ असते असे नाही. सर्व मिळून एका जबड्यात 14 ते 16 दात असतात. प्रत्येकाने दातांची व्यवस्थित स्वच्छता राखली आणि काळजी घेतली तर आपल्यावर फार कमी वेळा दाताच्या डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येते. त्यामुळे सर्वप्रथम आपण दातांची काळजी कशी घ्यावी त्याचप्रमाणे दाताची स्वच्छता कशी राखायची हे पाहूया. कधीही पेस्ट वापरून ब्रश करणे महत्वाचे. पेस्ट वापरण्याचे कारण हे की पेस्टमुळे तोंडामध्ये फोम तयार होतो, ज्यामुळे अडकलेले अन्नकण दातापासून लवकर मोकळे होतात. ब्रश करताना शक्यतो बारीक डोक्याचा आणि मऊ केसांचा ब्रश वापरावा. तोंडात फोम तयार होण्याला वेळ मिळावा म्हणून आधी सर्व दातांना पेस्ट लावून घ्यावी, 1 मिनिट थांबावे आणि मग दातांवरून ब्रश फिरवावा. दातांवरून ब्रश फिरवताना तो हिरड्याकडून दाताच्या टोकाकडे अशा दिशेनेच ब्रश करावा, उलटा ब्रश करू नये. वरचे दात आणि खालचे दात वेगळे वेगळे साफ करावे. प्रत्येक दाताला 5 सरफेस असतात. प्रत्येक सरफेस व्यवस्थित स्वच्छ झाला पाहिजे. ब्रश केल्यामुळे दाताचा ओठाकडचा आणि जिभेकडचा, त्याचप्रमाणे दाढीचा गालाकडचा, जिभेकडचा आणि चावण्याचा सरफेस स्वच्छ होतो. 2 दातांच्या मधले दोन्ही सरफेस ब्रशने साफ होऊ शकत नाही. काही जण त्याकरता टूथपिक वापरतात पण त्याने देखील पूर्ण स्वच्छता होत नाही. 2 दातांच्या मधले सरफेस स्वच्छ करण्यासाठी फ्लॉसिंगचा दोरा वापरावा. हा दोरा निर्जंतुक केलेला असतो, शिवाय तो स्ट्रॉंग असतो. त्या दोऱ्याने 2 दाताच्या मधला सरफेस स्वच्छ करताना तो दोरा हिरडीकडून दाताच्या टोकाकडे असा सरफेसला घासूनच बाहेर काढावा. लगेचच धुवून दुसरी फट साफ करावी. फ्लॉसिंग केल्यानंतर व्यवस्थित चुळा भराव्यात. जर तोंडाला वास येत असेल तर माउथवॉश वापरण्यास हरकत नाही, परंतु एकावेळी सलग फक्त 15 दिवस माउथवॉश वापरावा. त्यानंतर 15 दिवसाचा ब्रेक घ्यावा. ह्यापुढे तोंडाला जर वास येत नसेल तर माउथवॉशचा वापर करू नये. दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा ब्रश करावा. कमीत कमी अशा करता की आपली भारतीयांची सकाळी उठल्या उठल्या खाण्यापूर्वी ब्रश करण्याची सवय पाहता 2 वेळा कमीच आहे. सकाळचा चहा, दूध, नाश्ता हे केल्यानंतर ब्रश करणे जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या ब्रश केला असला तरी चहा नाश्ता झाल्यावर लगेच ब्रश करावा. शक्य झाले तर दुपारच्या जेवणानंतरही तुम्ही ब्रश करू शकता.
कधीही दातावर दाब देऊन ब्रश करू नये। त्यामुळे बऱ्याच प्रकारचे दुष्परिणाम देखील जाणवतात। तर आपण पाहूया दाब देऊन दात घासल्याने काय दुष्परिणाम होतात ते। जोरात दात घासल्याने दातांची झीज होते, त्यालाच डेंटल ॲब्रेशन असेही म्हटले जाते। दात जोरात खरडून घासल्याने दात पांढरी शुभ्र होतात हा गैरसमज आहे। उलट जोरात दात घासल्याने दात पिवळे पडतात, कारण दातांवरचा एनेमल नावाचा थर झिजतो आणि आतला थर ज्याला डेंटिन असे म्हणतात तो थर उघडा पडतो। तेव्हापासून या झिजलेल्या दातांना थंड पाण्याची सणक, गार वाऱ्याची सणक, आंबट पदार्थांची सणक लागतेच। त्यालाच आपण दात आंबणं असंही म्हणतो। रोज जर आपण दातांची अशा प्रकारे काळजी घेतली तर दातांच्या समस्या उद्भवणारच नाहीत आणि दातांच्या डॉक्टरांकडे जायची वेळसुद्धा येणार नाही। जर तुम्ही मेजर टिप्सवर नवीन आले असाल तर मेजर टिप्सला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका। धन्यवाद।